she रिंकू रिंकू मी निघालोय माझा रुमाल कुठे हा घे तुझा रुमाल थँक्स अगं काय करतेस एवढा परफ्युम काय त्यामुळे निदान मला कळेल तरी कि दिवसभर तू कुठे होतास परफ्युमच्या सुगंधावरून कसं माहिती पडेल <laughs> कारण जेव्हा तू तुझ्या तु 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 पहिल्या बायको कडे जातोस तेव्हा परफ्यूमचा सुगंध बदलतो oh, <laughs> हुशार आहे ओके बाय संध्याकाळी तू ऑफिसहून सरळ घरी येतोस ना डार्लिंग सांगू शकत नाही कारण आज माझा प्रमोशन साठी इंटरव्ह्यू आहे प्रमोशन अरे मग बेस्ट ऑफ लक थँक्यू तू मला आधी का नाही सांगितलंस की तुझं प्रमोशन आहे ए hey, प्लीज डोंट माइंड पण मी कुणालाच नाही सांगितलं बरं ठीक आहे पण इंटरव्यू छान दे हा, हा? प्रमोशन झालंच पाहिजे कारण माझ्या खूप इच्छा बाकी आहेत <laughs> पण डार्लिंग माझी एक इच्छा आता तू पूर्ण कर <laughs> <laughs> <कौफी लाग लिये। laughs> ना कोणती कॉफी लागलीये तुझं आधी प्रमोशन तर हो दे मग बघ ना, ना, ना <laughs> मी तुझ्या इच्छा कशा पूर्ण करते ते एक्सक्यूज मी हॅलो हा रोहन मी बोलतेय ऐका ना ऑफिसला जायच्या आधी जरा घरी येऊन जा ना काय कोणाचा फोन आहे मिस्टर मिरचंदानी मिस्टर मिरचंदानी मी येऊ शकत नाही मला खूप उशीर झालाय मिरचंदानी ऐका ना रोहन बिट्टूला तुम्हाला विश करायचंय मिनिटांसाठी येऊन जा ना नाही मिस्टर मिरचंदानी ना नाही नाही मिस्टर मिरचंदानी ना मिरचिंग <laughs> ठेवला घाबरट देवा हे मिस्टर मिरचंदानी पण ना नेहमी चुकीच्या वेळी फोन करतात इट्स ओके डार्लिंग तसे ठीक आहे ओके okay, डार्लिंग जाऊ दे ना चल मी मिस्टर मिर साठी काही मेसेज त्यांना सांग की मी त्यांनाच भेटायला येतोय ऑल द बेस्ट डॅडी यू बेटा रोहन ऑल द बेस्ट थँक्यू तुम्ही का शुभेच्छा देताय आहे अगं बाई आज याचा प्रमोशन साठी इंटरव्यू आहे ना तुम्हाला काय गरज आहे त्याला शुभेच्छा द्यायची एक प्रकारे ऑल द बेस्ट म्हणजे जवळजवळ आशीर्वादच असतो आणि माझा आशीर्वाद नेहमी खरा ठरतो म्हणूनच तो दुसऱ्या बाईकडे निघून गेला मला काय समजलं नाही अहो जेव्हा तो रितूला घटस्फोट द्यायला आला होता ना तेव्हाही तुम्ही त्याला शुभेच्छाच दिल्या होत्या मम्मी डॅडी प्लीज तुम्ही दोघं जरा शांत व्हा मला ना रोहनशी काहीतरी बोलायचंय ठीक आहे ठीक आहे पण जे काही बोलायचंय आमच्या समोर बोला का? अरे ती तुला काही सांगेल मग तू तिला काही सांगशील मग ती तुला काही सांगेल मग तू तिला काही सांग बरं बरं त्यानं पण काही बोलू देशील का नाही तुम्हाला माहितीये रोहन मी सकाळपासून देवाकडे प्रार्थना करते की तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये यश नक्की मिळव थँक्यू डार्लिंग तुला इतकी काळजी आहे माझ्या प्रगतीची प्रगतीपेक्षा जास्त जी. <laughs> तुझा पगार तुला मेंटेन्स मेंटेनन्स पण वाढवावं लागेल पण आजी मी काय बिल्डिंग आहे का कि तुम्ही माझा मेंटेनन्स मागताय <laughs> कस रे अहो ठीक आहे वाढवेन याचा मेंटेनन्स नक्की वाढवेन पण आधी मला पास तर होऊ द्या सासूबाई सासूबाई तू मला सासूबाई नाही म्हणू शकत रितूच्या सोबतच माझा पण तुझ्याशी घटस्फोट झालाय काय बोलतेस हो, हो खर तेच बोलते लग्न जर का दोन कुटुंबांचं बंधन असेल तर घटस्फोट सुद्धा दोन कुटुंबांचं नाही तर ही कॉमेडी डेली सोप मध्ये बदलेल बाय बाय ऐका <laughs> <बाए laughs> ना रोहन ऐका तुम्ही ह्याचा मेंटेनन्स जरी नाही वाढवलात ना तरीही चालेल पण ऐका पास होऊन नक्की दाखवा हा ओके नाहीतर माहितीये आपला बिट्टू काय म्हणेल पप्पू फेल हो गया देवा, माझ्याकडे पण लक्ष दे ना इंटरव्ह्यू मध्ये मला पास कर ना तुम्हाला तर माहितीच आहे दोन दोन बायकांना सांभाळणं किती कठीण काम आहे देवा प्लीज मला मला प्रमोशन मिळवून दे बा थँक्यू <laughs> देवा तुम्हाला पण सर्दी झाली का अरे देवाला नाही मला झाली आहे हो तुटून तू तु आहेस मला वाटलं देवाने माझी प्रार्थना ऐकली अरे ही काय अवस्था करून ठेवलीस मित्र पूर्ण केबिनला आ... तू देवघर बनवलंय किती दूर झालं अरे यार माझ्यासाठी तर आपलं पूर्ण ऑफिसच देवघर झालाय आणि हा आहे माझा देव इंटरव्ह्यू घेणार माझा देव आ... बघू कोणत्या देवाची पूजा करतोस अरे हे बघ ना आपले परमेश्वर चेअरमन साहेब अरे बाप रे बाप आता शेवटचा प्रश्न छप्पन छप्पन वेळा बोललाय तुम्ही आता शेवटचा प्रश्न ही प्रश्नांची शेवटची फेरी आहे या फेरीत तुम्हाला उत्तर पाच सेकंद चा द्यावं लागेल okay. स्त्रियांच्या बाबतीत तुमचं मत डोळे बंद करून पाहाल तर प्रत्येक स्त्री आहे ऐश्वर्या राय धोनीची <laughs> बॅटिंग तुम्हाला कशी वाटते बॉलर मागतो पाणी जेव्हा फिरवतो बॅट धोनी <laughs> अरे हे सांगा लग्नाविषयी तुमचं मत काय पहिल्या वेळी कराल तर विचार न करता दुसऱ्या वेळी कराल तेव्हा विचारपूर्वक करा कारण तिसऱ्या वेळी विचार करायचा चान्सेस नाही मिळणार जर तुला हे असिस्टंट मॅनेजरचं प्रमोशन नाही मिळालं तर तुला काय वाटेल मी समजून जाईन तुम्हाला वरून कुणाचा तरी फोन आलाय हॅलो यस सर ओके सर इट विल बी डन सर डेफिनेटली सर ओके सर मिस्टर रोहन खरोखरच वरून फोन आला की तुला प्रमोशन द्यायलाच हवं थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच कॉंग्रॅच्युलेशन 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 आशा तू काय माझा इंटरव्ह्यू लिहून घेत होतीस येस सर मिस आशा येस सर मिस्टर रोहन च दिल्ली साठी पहिल्या विमानाचं एक तिकीट बुक कर ओके सर सर मला दिल्ली बघायला आहे दिल्ली बघायला नाही दिल्लीला करतोय तुझी <laughs> येत्या सोमवारपासून तू आपलं दिल्ली ऑफिस जॉईन करतोय ऍज असजर कॉन्ग्रेट रोहन हं तू इतका दुखी का आहेस ओ प्रमोशन नाही मिळालं तर काय झालं आई I मीन mean, सगळ्यांची बुद्धिमत्ता एकसारखी नसते ना असं माझ्या बुद्धिमत्तेमध्ये काही कमतरता नाही मला प्रमोशन मिळालंय मिळालं ओ माय oh, गॉड <laughs> मग तू असा रिएक्ट होतोय जणू तुला प्रमोट करण्याऐवजी डिसमिस केलंय तुला माहिती रिंकू कंपनीने मला दिल्लीला ट्रान्सफर केलंय दिल्ली ओ <laughs> <laughs> माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नाही परत बोल मी म्हटलं की कंपनीने मला दिल्लीला ट्रान्सफर केलाय झाले हे काय 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 चाललंय तुझं एवढी का खुश <laughs> दिल्लीला माझ्या माहेरचे <laughs> मला वाटायचं दिल्ली चांगली जागा आहे राह मी तुझ्याशी बोलणार नाही अरे हो हो आता तू माझ्याशी कशाला बोलशील ग आता तर तू तुझ्या माहेरच्या बोलशील ना रोहनचं प्रमोशन झाले आणि आम्ही नाही 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 मोहन नाही रोहन रोहन काका हो गेल्या वर्षी काही काका, <laughs> काका ना जरा कमी ऐकू येत ना सो अगं नाही अगदी बरोबर म्हणाले मी शमा आंटीला फोन करते शमा आंटी मी रिंकू बोलतेय रोहनचं प्रमोशन झालं आणि आम्ही दिल्लीला येतोय व्हॉट तुम्ही लोक मुंबईला येत बर ठीक आहे बाय मी किशन मामाना फोन करते अगं काय रिंकू तू सगळ्यांना असा फोन करते जणू काय दिल्लीवर आक्रमण होणार आहे रोहन आज मी खूप खुश आहे देवाने माझं म्हणणं ऐकलं काय ऐकलं मी देवाकडे प्रार्थना केली होती कि मला आणि रोहनला त्याच्या पहिल्या बायकोपासून दूर घेऊन जा आणि आज देवाने माझी प्रार्थना माझा फोन वाचतोय मला काहीतरी ऐकू दे महत्वाचा फोन बस होता हॅलो रोहन काय झालं प्रमोशन झालं हो हो झालं आय एम सो हॅपी अभिनंदन मला माहित होत थँक यू गॉड हो थँक्स अग पण ट्रान्सफरही झाली आहे ट्रान्सफर कुठे दिल्ली हे बघ हॅलो मी अशी बोलतोय ते हे मिस्टर मिरचंदानी हा मिस्टर मिरचंदानी हो माझी ट्रान्सफर झाली आहे ती हे हॅलो हॅलो तुम्ही बोलत का नाही अरे ते आउट ऑफ रेंज असतील आउट ऑफ रेंज नाही डार्लिंग आउट ऑफ कंट्रोल झालेत <laughs> अगं पण आता का दुखी होतेस त्याच्या प्रमोशन साठी देवाकडे प्रार्थना केली होतीस प्रमोशन साठी प्रार्थना केली होती ना दिल्ली ट्रान्सफर करायला तर नव्हती केली मग त्याने काय फरक पडतोय काहीच फरक नाही पडत काय फरक पडतोय बरं झालं त्याचं अपशकुली तोंड नाही बघावं लागणार सांगू नाही शकत अगं दिल्लीला चाललंय उद्या जर राजकारणात प्रवेश केला तर रोज टीव्ही वर त्याचा चेहरा बघावा लागेल एक तर ऋतू आधीच दुःखात आहे त्यात तुम्ही सुद्धा ही दुखी आहे बाळ तू दुखी आहेस नाही पाठ दुखी आहे मी तो खूप खुश आहे खुश आहे कारण त्यांचं प्रमोशन झालंय ना आता वाटल्यास त्यांनी दिल्लीला जावं किंवा चेन्नई ला जावं काय <laughs> मामा तुला नाही वाटत ना की डॅडींच दिल्लीला ट्रान्सफर व्हावं हा नाही ते नाही जाणार मी त्यांना नाही जाऊ देणार पण कस मी डॅडींना तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो काय बडबडतोय वय बघितलंयस अगं आजी मला एक गोष्ट सांग जेव्हा मम्मीच लग्न झालं होत तेव्हा मम्मी किती मोठी होती वर्षांची याचा अर्थ असा की वीस एकवीस वर्षापर्यंत बरोबर अगदी बरोबर आणि मी डॅडींना जन्मापासून ओळखतो पण <laughs> बिट्टू तू हे सगळं कस करणार सोपय फक्त तू डॅडींना फोन करून सांग कि बिट्टू खेळता खेळता पडलाय लहानपणापासूनच खोटे बोलायची सवय <laughs> अगदी आपल्या आजीवर गेलाय मला तर वाटतंय अगदी आजोबांवर मुरिकाल पाहिला हो हाय हाय ए तू रडतेस का प्रिये ओ तुझ्या बॉसचा ट्रान्सफर होत म्हणून ना मी भेळ साठी कांदा कापते म्हणून दिसतंय ना अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे पण तुझा बॉस आहे कुठे दिसत नाहीये तो ते त्यांच्या केबिन मध्ये काहीतरी लिहितात स्वतःच्या हातात का सर ते काय आपल्या पाहणी पण लिहितात का नाही बावळट माझा म्हणण्याचा अर्थ होता की तुझ्यासारखी सेक्रेटरी प्लस पी ए प्लस टेनो प्लस एव्हरीथिंग असताना कोणी स्वतःच्या हाताने कसं काय लिहिणार माहित नाही सर पण कदाचित सरांना असं वाटतं की मी लिहिण्याच्या बाबतीत सुद्धा थोडी कमी आहे तुझे कपडे आणि तुझ्या डोक्यासारखं अरे साहेब हॅलो हॅलो सो लेडीज अँड जेंटलमॅन सेंट ऑफ ची सगळी तयारी झालीय का व्हेरी गुड सो लेट स्टार्ट द पार्टी अरे रोहन ची स्तुती करण्यासाठीच भाषण मी खूप परिश्रमाने पाठ केलंय मी सगळं विसरून oh. जाणे अगोदर चला आपण सुरू करूया तर लेडीज अँड जेंटलमॅन आपला मित्र मिस्टर रोहन कुठे आहे सर ऍक्च्युअली ते त्यांच्या केबिन मध्ये कोणत्या इथल्या कि दिल्लीतल्या सर इथल्याच केबिन मध्ये सर मला वाटलं सेंडो पार्टीच्या आधीच आपले साहेब दिल्लीला नाही ना गेलं हॅलो सर हॅलो 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 ही आर द हिरो टाळ्या बस 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 सर आता पटकन रोहन साठी पाठ केलेलं भाषण सुरू करा मी ऐकायला उत्सुक झालोय हो चला तर आय एम सॉरी मी माझं डिसिजन बदललंय ऍक्च्युली भाषण मी नाही भाषण मिस्टर रोहन देईल मी नाही नाही सर मी काय भाषण भीषण नाही करणार uh, सर दोन तासांपासून प्रयत्न करतोय पण लेडीज अँड पुढे गाडी जातच नाही <laughs> अरे मग ब्रदर्स अँड सिस्टर्स ट्राय करून बघ ना या थसण्यासारखं काहीही नव्हतं एक्सक्युज सर हा तू बोल काय काय बोलतेस तू ओ मे गॉड अगं पण कस ओके okay, ओके okay. मी लगेच येतो हो लगेच येतो हो. uh, oh, oh, oh. oh, oh, oh? मी हो काय झालं सर सर माझ्या मुलाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झालेत सर हो आय एम व्हेरी सॉरी पण मला जावं लागेल सर प्लीज थांब थांब मी पण बरोबर येतो मी पण येतो कुणाच ठेव कितका वेळ झालाय हे रोहन का नाही आले ऐक <स्ट्रेक्षट> <हाँ! स्ट्रेक्षट> आता तुला ना जोरजोरात ओरड जणू काही तुला खूप दुखत आहे ठीक आहे चल चल झोप झोप पाय पा, पा, सरड पाय सरड <laughs> रितू 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 रडू नकोस रडू नकोस रितू रितू हे आमचे चेअरमन साहेब आहेत आणि ही रितू आहे सर माझी पत्नी पहिली पत्नी सर हो का दिसायला तर दुसरी दिसते नमस्कार काय थँक्यू सो मच या ना या थँक्यू बिट्टू बा कसा आहेस तू बिट्टू बाळा ना मी तर हात ला सर तुम्ही काय घेणार <laughs> तिला म्हणायचंय चहा कॉफी कि सोडा चहा कॉफी नाही आणि सोड्याचं म्हणाल तरी वेळ नाहीये फक्त चार वाजले ना <laughs> ये ना कधीतरी संध्याकाळी हा मी बसेना तुमच्या सोबत संध्याकाळी हे क्षमता झालं कस मी तुम्हाला सांगते सर काय सांगू अचानक क्रिकेट खेळताना ह्याचे पाय हाय नाही नको सांगूस लडी प्रमोशन मिळालंय ना प्लीज अरे खड्ड्यात गेलं माझं प्रमोशन बाळा तुझ्या तब्येती समोर प्रमोशनचे काहीच महत्त्व oh. नाहीये मिस्टर रोहन हे काय बोलते तू तुम्ही खड्ड्यात जा हो नाही म्हणजे सर जरा याला बघा ना याला अशा अवस्थेत सोडून मी दिल्लीला कसं जाऊ शकतो सर हो पण आधी तपासून तर घेऊ की मुलाची अवस्था किती गंभीर आहे हा आता यात काय तपासायचंय कालपासून चालूच शकत नाहीये कुबड्या घेऊन सुद्धा नाही <laughs> अरे कोबड्यांचा आकार लहान करून बघा त्याच्याने काय काही। हो काहीच फायदा नाहीये दोन्ही गुडघे फुटलेत बिचाराचे हो का बघू दे जरा अरे पण हे शब्द झालं कसं कोणी मला सांगेल का प्लीज बॅटिंग करत होता बॉलर ना त्याच्या पायाला स्टम्प समजला <laughs> <laughs> तो कोण मूर्ख गधेडा बॉलर होता <laughs> ज्याने असा जीवघेणा बॉल टाकला मीच तो काढू सॉरी सॉरी ठीक आहे हॉस्पिटलला नेऊया चला चला नाही नाही हॉस्पिटल नको हे बघा सर या वेळेला सगळ्यात जास्त या मुलाला त्याच्या वडिलांची गरज आहे प्लीज आमच्यावर दया करा पण तुम्ही त्यांची ट्रान्सफर थांबा <laughs> ना प्लीज कॅन्सल तर नाही करू शकत नाही का सर का रद्द नाही करू शकत जरा विचार करा सर याच्या जागी जर तुमचा स्वतःचा मुलगा असता तर तुम्ही काय केलं असता सर अरे तुझा पाय फ्रॅक्चर होईल सॉरी सॉरी बारा सर बर बघ तू उद्या ऑफिस मध्ये येऊन ऍप्लिकेशन दे की तुझ्या डिकराचा पाय फ्रॅक्चर झालाय मी बघतो काय करता येईल का हॅपी बेबी भाभी

सगळं काही ठीक आहे बर हो, फक्त तू ठीक नाही मुनमुन मला सांगत होती <laughs> की आज तू तु तुझं प्रमोशन रद्द करण्याचा प्रयत्न केला मुनमुन कोणत्या मूर्खाने सांगितलं तुला तुझा जीवलग मित्र तुटून अरे <laughs> <laughs> मग तर तो माझा जीवलग मित्र नाही जीवगणा शत्रू अगं काय केलं डार्लिंग मी असं काहीच नाही केलं काय म्हणून तू आग लावतेस यार <laughs> <रिंकु, रिंकु डार्लिंग laughs> <है शारा laughs> अम... मला कुठे माहित होतं की एवढी भडकेल म्हणून रिंकू रिंकू डार्लिंग आ... हे सगळं खोट आहे मला सांग हे खोट आहे हे खोट आहे का की तू बिटूला आजारी असल्याचं नाटक करायला सांगितलंस त्यामुळे चेअरमन तुझं प्रमोशन रद्द करतील नाही ना, ना, डार्लिंग ही माझी नाही रितूची आयडिया होती रितू हो कारण तिला वाटतं मी मुंबई सोडून जाऊच नाही आणि तू मान्य केलं नाही मी अजिबात मान्य नाही केलं मी अजिबात मान्य नाही केलं उलट बिट्टूचं नाटक मला माहितीच नव्हतं आईस वेळ हे बघ नीट लक्ष देऊ नाईक जर तू प्रमोशन घेऊन सुद्धा दिल्लीला जाण्याचा

आ, रोहन। टेक इड़ी, टेक इड़ी। अरे टेक यार एकीकडे रितू म्हणते दिल्लीला जाऊ नकोस दुसरीकडे रिंकू म्हणते दिल्ली जाणं रद्द नको करूस आता तू सांग ना करू तर काय करू मी टेक, टेक। तू साहेबांशी बोलून बघ ना तू तर गप्पच बस का मी काय केलं अरे तुला रिंकूला काय सांगायची गरज होती जे मी तुला सांगितलेलं ऑफिस मध्ये काय झालं ते हो oh. आणि तुला मला सांगायची काय गरज होती हा हाच तर गोंधळ झाला तुम्हा बायकांच्या एक्झॅक्टली मी पण हेच म्हटलं होतं पण मुनमुन मला वाटतं तू योग्य मी चेअरमन साहेबांकडे जातो त्यांना सांगतो माझी ट्रान्सफर रद्द करा प्रमोशन रद्द करा बरोबर आहे थँक्यू अरे पण चहा तर पिऊन जा अगं तो गेला दे मी पितो अरे टेक इट इजी टेक इट इजी काय हे काय बोलते तू रोहन मी तेच म्हटलं जे तुम्ही ऐकलं सर तुम्ही माझं प्रमोशन रद्द करून टाका हे माझं विनंती पत्र आहे तुला माहिती आपल्या दिल्लीच्या ब्रांच मध्ये सहा महिन्यांपासून असिस्टंट मॅनेजरची जागा नुसती रिकामी आहे जर तीन दिवसात ही भरली नाही ना तर मला वरती जबाब द्यावा लागेल यू हॅव टू गो प्लीज मला समजून घ्या सर मी दिल्लीला जाऊ शकत नाही अरे का नाही जाऊ शकते आता काय सांगू सर माझी पहिली बायको आहे ती म्हणते नको जाऊस दुसरी बायको म्हणते कोणत्याही परिस्थितीत जावच लागेल आता सांगा मी काय करू अरे बायकोचं बायकोचं म्हणणं ते काय करू मी म्हणजे आपल्या ऑफिस बरोबर तुला जिथे पाठवायचं असेल तिथे ऑफिस कडून पाठवलं जाईल आणि तुला जावंच लागेल यू हॅव टू गो आय एम सॉरी सर मी तिथे जाऊ शकत नाही मग तू भाड मंदी जा काय रीतू तू इथे रोहन काय झालं अगं चेअरमन साहेब मान्यच करत नाहीये अरे असं कसं मान्य करत नाहीये मी आता त्यांना काय झालं तुझं प्रमोशन रद्द नोकरी जायची वेळ आली म्हणजे जिंकली तर नाही ना बरं झालं असं तर पण यावेळी माझा नाही तुझाच विजय झालाय चेअरमन साहेब यांचं प्रमोशन करून दिल्लीला ट्रान्सफर करणारच म्हणताय रोहन साहेब चेअरमन साहेबांना तुमच्यासाठी दिले घ्या गेली माझी नोकरी रितू, तू, तू जिंकली आहेस रितू म्हणजे म्हणजे चेअरमन साहेबांनी माझी दिल्लीची ट्रान्सफर रद्द केली आहे ओ नो रिंकू तू का रडतीयस तू पण जिंकली आहेस uh, म्हणजे चेअरमन साहेबांनी मला प्रमोशन दिलाय हो सर सर थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच सर पण तुम्ही असं का केलं सर अरे तुला शिक्षा देण्याच्या माझ्याकडे दे, यापेक्षा चांगला मार्ग नव्हता <laughs> बरोबर आहे सर <बले, sir>. <laughs>